नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने। बातमी आहे पिंपरी चिंचवडमधनं। पिंपरी चिंचवडमध्ये उभारला गेलेला राज्यातला पहिला सिग्नल फ्री दुमजली उड्डाण पूल नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनलाय। कारण राजकीय श्रेय लाटण्यासाठी अपूर्ण अवस्थेत असूनही पुलाचं उद्घाटन केल्याचा आरोप जो आहे तो करण्यात येतोय। पुलाच्या उद्घाटनानंतर अपघातांची मालिका सुरू झाली आहे। केवळ महिन्याभरात 6 मोठ्या अपघात होऊन 3 नागरिकांचा त्यात बळी गेला। तब्बल 98 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या उड्डाण पुलाची आकाशातून घेतलेली दृश्य बघितली की हा पूल पूर्णतः सुरक्षित असावा याचा अंदाज येतो। मात्र या पुलावर केवळ महिन्याभरात 22 वर्षीय तरुण ओमकार खाडे, अकबर अली सिद्दीकी आणि आनंद शिरसाठ या 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। साधारण जर आपण लक्षात घेतलं तर आता राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी दोघेही आपली चूक झागण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवत आहेत। आत्तापर्यंत या उड्डाण पुलावरती 22 वर्षीय तरुण ओमकार खाडे, अकबर अली सिद्दीकी आणि आनंद शिरसाठ या 3 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। 3 जणांचा या पुलाने बळी घेतला आहे। हा पूल जरी आज भाजपचे लोक म्हणत असतील की बाबा असं अशा पद्धतीनं यांनी अगोदर पुलाचं उद्घाटन केलं, जर आम्ही पूल उद्घाटन केल्यानंतर ते बंद करू शकत होते, मग त्यांनी बंद का नाही केला, आमचा हा सवाल आहे। त्यांनी बंद का नाही केला? जर समजा त्यांना वाटत होतं की हा पूल पूर्ण नाही झाला, मग त्याच्यावरती मग त्यांनी ह्या पुलाचं लगेच परत बंद करायला पाहिजे होतं, तरी तो पूल चालूच ठेवला। याचा अर्थ काय की तो पूल पूर्ण कम्प्लीट झालेला होता। तर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुलाचं उद्घाटन करण्यात आलं अशी माहिती विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी दिल्याचं आपण बघितलं। नाही, घाईचं काही याच्यामध्ये जर ब्रिज बघा तुम्ही, सगळा रेडी होऊन जर आज 2-2.5 महिने जर तसाच थांबला होता, भाजपा ही कुठल्या तरी मोठ्या नेत्याच्या प्रतीक्षेत होती। मी महापौरांना स्वतः पत्र दिलं होतं, त्यानंतर मी 12 दिवस पत्र दिल्यानंतर वाट पण पाहिलं, यांनी पण मागणी केली होती। फक्त एवढंच होतं, आमचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही ज्यांना कुणाला बोलवायचं आहे त्यांना बोलवा आणि लोकांच्या सोयीसाठी हा ब्रिज ओपन करा। हे त्यांनी न केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हा ब्रिज ओपन केला। पुलाचं काम अपूर्ण असून पूल खुला करू नये असं पोलीस यंत्रणेने सांगूनही राजकीय दबावाखाली पोलीस पूल बंद करत नसल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे। तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षाने श्रेयवादाचं राजकारण थांबवून पुलाची राहिलेली कामं त्वरित पूर्ण न केल्यास वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्याचा इशारा मनसेने दिला। आम्ही या पुलाबाबत पोलिसांना सांगितलं होतं, मात्र पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाकेंनी केलाय। पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्याकडे पत्र दिलं, पोलिसांना पोलिसांच्यावरती कमिशनर, पोलीस कमिशनर किंवा पोलीस प्रशासनावरती कोणाचा दबाव आहे? का ते बंद करत नाही? आम्ही जर त्याच दिवशी 30 तारखेला ज्यावेळेला पूल इलिगल पद्धतीने चालू केला, मग त्या पोलिसांच्याकडे मागणी पोलीस मागितलं, त्या दिवशी त्यांनी पोलीस दिले नाही, दुसऱ्या दिवशीसुद्धा पोलीस दिले नाही, आज तागायतपर्यंत पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन त्या ठिकाणी दिलेलं नाही। मग एका बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यम मधून यांच्यावरती पोलीस प्रशासनावरती दबाव आहे का राजकीय, हा सुद्धा कुठेतरी आम्हाला शंका येते। तर तिघांचा बळी गेल्यानंतर ही किती राजकारण करणार असा सवाल मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी उपस्थित केलाय। खर तर या पुलाच्या कामासाठी विलंब झाला। 2-2.5 वर्ष लोकांनी लांबन 2-2 किलोमीटरची वाहतूक सहन केली आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये याचं उद्घाटन करण्यात आलं। उद्घाटन केल्यानंतर ठीक आहे, लोकांच्यासाठी उद्घाटन केलं, पण या पुलावर जी सेफ्टीसाठी प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे होती, संबंधित ठेकेदारांनी जे ऑब्झर्वेशन ठेवायला पाहिजे होतं ते कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी ऑब्झर्वेशन ठेवलं नाही, त्याच्यामुळं सर्वसामान्य घरातील 3 नाहक बळी गेले। काल महापौरांना बोलवलं, आजसुद्धा महापौरांना बोलवलेलं आहे,
की संबंधित पुढील उर्वरित काम जर तुम्ही स्पीडअप करून कंप्लीट केलं नाही तर यापुढे होणाऱ्या या पुलावर होणारे जे अपघात आहेत त्याचे पूर्णपणे जबाबदार हा सत्ताधारी पक्ष असेल, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उड्डाण पुलाचं पूर्ण केलेलं काम हे थांबवणे म्हणजे जेवढी ट्रॅफिक आज इथे होती आहे ती पूर्णपणे थांबवण्यात येईल हे आम्ही पवित्र असेल आमचं। दुसरीकडे काम अर्धवट असल्या प्रकरणी तशी सूचना दिल्याची माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली। लोकांना वरती आल्यानंतर काही कळत नाहीये त्याकरता दिशादर्शक होणं स्पीड ब्रेकर लबरचं स्पीड ब्रेकर असणं महत्त्वाचं आहे। ह्या अशा काही सुविधा या ठिकाणी अजून झालेल्या नाहीयेत आणि त्या कारणाकरता आपण या ठिकाणी सूचना देण्याकरता आलेलो आहोत आणि ते काम लवकरच 10 दिवसांमध्ये जे काही पूल काम करणारे ते कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांनी आता 10 दिवसाचा अवधी मागितला आहे आणि त्या अवधीमध्ये पूर्णपणे हे काम ते पूर्ण करून देतात आणि मग व्यवस्थितपणे आपण सुरळीतपणे पूर्ण सेवेकरता हा पूल आपण खुला करणार आहोत। आणि याबद्दल बोलूयात आमचे पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या बरोबर। गोविंद, कुठल्याही सार्वजनिक व्यवस्थेतल्या स्ट्रक्चरचं बांधकाम पूर्ण केल्याची एक प्रक्रिया असते आणि त्यानंतरच खरं तर लोकांच्या सुविधेकरता वापराकरता तो खुला करून देण्यात येतो। मुख्य मुद्दा आहे की महापालिकेच्या इंजिनियर्सच्या लक्षात आलं नाही का की हे बांधकाम जे ते अपूर्ण आहे अशा अपघात होऊ शकतात हे त्यांच्या अगोदर लक्षात आलेलं नव्हतं का? या आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? खरं तर हाच प्रश्न आहे विशाल, जसं तुम्ही म्हणताय की जबाबदार कोण। सत्ताधारी विरोधाकडे बोट दाखवत आहेत, विरोधक सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवत आहेत, पोलीस प्रशासन दुर्लक्ष करते, ठेकेदारांनी हात वर केलेले आहेत, मग या पुलावर आत्तापर्यंत जे 3 बळी गेलेले आहेत त्याला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे। खरं तर एखाद्या शहरामध्ये जे विकास काम होतं त्या विकास कामाचं जर नियोजन नसेल तर ते सर्वसामान्याच्या जीवावर कसं बेततं त्याचं हे उदाहरण आहे। पिंपरी चिंचवडमधला हा भक्तिशक्ती उड्डाण पूल जिथे मी उभा आहे तो राज्यातला पहिला सिग्नल फ्री पूल दुमजली पूल आहे। तब्बल 100 कोटी रुपये खर्च करून हा उभारण्यात आलेला आहे, मात्र त्यानंतरही जर वाहतूक सुरळीत होत नसेल आणि यावरनं वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे बळी जात असतील तर मग हे काम किती ढिसाळ आहे लक्षात येतं आहे। अगदी स्पष्ट आहे की श्रेयवादासाठी केवळ राष्ट्रवादीनं याचं उद्घाटन केलं, त्यांनाही माहिती होतं की काम अपूर्ण आहे आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की काम अपूर्ण आहे, तर मग अजूनही पूल का सुरू आहे हा खरा प्रश्न आहे। माझ्यासोबत मनसेचे गटनेते आहेत, तुम्ही पाठपुरावा करता किती गंभीर आहे, जे याच्यामध्ये अपघात झाले त्यांना विमाही मिळणार नाही। बरोबर आहे, गेले कमीत कमी 5 ते 6 वर्षापासून याचा पाठपुरावा आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि स्थानिक नगरसेवक असल्यामुळे या पुलाचा मी करत आहे। श्रेयवादीच्या लढाईमध्ये काम असताना कोणत्याही प्रकारचं सेफ्टी ऑडिट किंवा सेफ्टी व्यक्ती या ठिकाणी नसताना, कोणतेही ट्रॅफिक पोलीस नाही आहे, त्याचप्रमाणे ट्रॅफिक पोलिसांची गाडी नाही आहे आणि असं कोणतीही सुरक्षा यंत्रणा न ठेवता या श्रेयवादीच्या लढाईमध्ये राष्ट्रवादीने या ठिकाणी उद्घाटन केलं, लोकहितासाठी त्यांनी उद्घाटन केलं असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु उद्घाटन केल्यानंतर ना भारतीय जनता पार्टीने याची अपघात होण्याची शक्यता असतानासुद्धा कोणतेही लगेच पूल बंद करण्याची डेअरिंग दाखवली नाही, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा या ठिकाणी आपण पूल चालू केल्यानंतर आपला कोणचा प्रतिनिधी या ठिकाणी येईल आणि त्याची पाहणी करेल की सुरळीत वाहतूक होती का याची सुद्धा काळजी घेईल। मनसे म्हणून तुम्ही काय करत होतात, मनसेची भूमिका काय? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करता? 100% या ठिकाणी जे निष्पाप लोक गेलेले आहेत, निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे त्याला जबाबदार कोण? एक करता धरता घरातला पुरुष गेल्यानंतर अखंड कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे। उद्ध्वस्त झाल्यानंतर आचार म्हणजे खूप गरीब लोक आहेत, माझ्या प्रभागातली राहणारी लोक आहेत ती, की त्यांचे अख्खे कुटुंब आज उजडलेले आहेत। एक 35 वर्षाचा मुलगा गेला, 25 वर्षाचा मुलगा गेला, काय यातना होत असतील त्यांना याची आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे। आज कोणत्याही प्रकारची त्यांच्या घरच्यांना विचारपूस झाली, ना त्यांच्या घरी कोणी गेलेलं आहे, ना त्यांच्या मागणीसाठी किंवा त्यांच्या फ्युचरसाठी कोणीही मागणी केलेली नाही आहे। मी प्रशासनाला जाब विचारतो, हे जे 3 नाहक बळी गेलेत हे एकूण फक्त आणि फक्त तुमच्यामुळं गेलेले आहेत, याचा मी निषेध व्यक्त करतो।
आणि लवकर निषेध व्यक्त करून चालणार नाही. यांना जी यांना कंपनसेशन जे मिळणं गरजेचं आहे ते कोणी द्यायचं आहे आणि त्यासाठी म्हणून तुम्ही पोलिसांकडे दाद मागणार आहात का? पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलेलं दिसतं. नक्की ज्या दिवशी या ठिकाणी ऍक्सिडेंट झाले त्याच्यानंतर आम्ही लगेच इमिजिएट पोलीस प्रशासनाला सांगितलं की या ऍक्सिडेंटची दखल घे इमिजिएट ज्या व्यक्तींकडून ऍक्सिडेंट झाले त्यांच्यावर गुन्हा झाला पाहिजे. ज्यांनी हा पुलाची व्यवस्थितपणे पाहणी न करता उद्घाटन किंवा श्रेयवादीमध्ये केले त्यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्याचं कारण असं आहे जे निष्पाप बळी गेलेले आहेत त्यांचं कोण पाहणार, त्यांच्या घरातले यातना कोण सहन करणार. त्याच्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो की लवकरात लवकर जे निष्पाप गळी आहेत त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आम्ही. माझा प्रश्न आहे या पुलाचा ठेकेदार कोण आहे, कोणते इंजिनियर आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेचे की ज्यांच्या म्हणजे ज्यांच्या पाहणीखाली ज्यांनी खरं तर वेळोवेळी जाऊन या पुलाचं काम पूर्ण झालं आहे की नाही ही बघण्याची जबाबदारी त्यांच्यावरती होती आणि आयुक्त काय उत्तर देत आहेत? अर्थातच आयुक्तांनी तर मौन बाळगलेलं आहे, त्यांनी येऊन पाहणी सुद्धा केलेली नाही. तीन नाहक बळी जातात आणि आयुक्त अजूनही पोलीस आयुक्त असू देत किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असू देत ते आपल्या कॅबिनच्या बाहेरही यायला तयार नाही. ते अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील आहे. या पुलाचा ठेकेदार कोण आहे, त्याचं काय आणि इंजिनियर कोण आहेत, त्यांनी किती गांभीर्याने याकडे बघितलं होतं किंवा दुर्लक्ष केलं, त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. पोलीस प्रशासनाच्या वतीने त्याचप्रमाणे सन्माननीय आयुक्त असतील, त्यांनी तीन बळी गेल्यानंतर माझी अशी इच्छा होती की त्यांनी स्वतःहून या पुलाची पाहणी करावी, परंतु असं महापौरांकडे जात मागितली आणि त्यांना ठोसून सांगितलं की तुम्हाला या पुलावर यावं लागेल. त्यानंतर आम्ही सर्व प्रभागातील नगरसेवक असू त्याच्यानंतर महापौर आले त्यांनी पाहणी केली. परंतु ज्यांनी हा ब्रिज बांधला बीजी शिर्के अँड कंपनी या कंपनीने या ठिकाणी ब्रिज बांधलेला आहे त्यांनीसुद्धा इथं कोणत्याही प्रकारची काळजी घेतलेली दिसत नाही आहे. त्याचं कारण असं की ज्या दिवशी पुलाचं उद्घाटन झालं अक्षरशः मेंढरं सोडल्यागत माणसं सोडून दिली. या प्रकारे कोणत्याही प्रकारची ना प्रशासनाने काळजी घेतली ना ठेकेदारांनी काळजी घेतली, दोन्हीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मी म्हणजे इच्छा व्यक्त करतो. अर्थातच विशाल आपण बघतो की 6 एकूण अपघात झालेले आहेत, त्यापैकी 3 बळी गेला आहे तर 4 ते 5 जणांना याच्यामध्ये अपंगत्व आलेलं आहे. अत्यंत दुर्दैवी आहे की एवढ्या मोठ्या घटनेची दखल ही घेतली जात नाही. या संदर्भात आपण अजित पवारांना सुद्धा विचारलं होतं तेव्हा त्यांनी आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी उद्घाटन केलं त्यांचं समर्थन केलं आणि असं म्हटलं होतं की पुलाचं उद्घाटन जे आहे ते सत्ताधाऱ्यांनी वेळेत करणं कर मुद्दा असा आहे या सगळ्या याच्यामध्ये जर पुलाचं काम अर्धवट होतं तर हा पूल वाहतूक व्यवस्थेसाठी किंवा वाहतुकीसाठी का खुला करून देण्यात आला आणि जर आत्तापर्यंत जर अशा पद्धत प्रकारे 3 तरुणांचे जीव या सगळ्या प्रकारात गेले असतील तर मग याला जबाबदार कोण? सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आपल्याबरोबर आहेत. नामदेव ढाकेजी, या सिग्नल फ्री पुलावरती दिशादर्शक नाहीत, स्पीड ब्रेकरची कामं पूर्ण झालेली नाही आहेत, साहजिक आहे की अपघात तिथे होणार, लोकांना कळत नाही आहे कशाप्रकारे वाहन तिथून हाकावं, मग एवढी घाई का करण्यात आली हा पूल सुरू करण्याची? मुळात हा पूल जो आहे या पुलाचं काम 100 कोटीचं काम भारतीय जनता पार्टीची आमची सत्ता असताना आम्ही ते टेंडर केलं आणि पूर्णत्वाला आमच्या काळामध्ये आलं, परंतु राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निव्वळ फक्त श्रेयवादासाठी त्या ठिकाणी त्या पुलाचं उद्घाटन आणि नागरिकांसाठी खुला करून दिलेलं आहे. ते पूर्ण तो पूल अर्धवट अवस्थेमध्ये होता, त्याचं सेफ्टी ऑडिट झालेलं नव्हतं, त्या ठिकाणी दिशादर्शक फलक नव्हते. पण झाला किती दिवस झाले हा पूल खुला करण्यात आला? नामदारावजी मला सांगा ना. तरी त्याला 3 आठवडे झाले. 3 आठवड्यात 3 अपघात घडतात. भाजप एक साधं आंदोलन करू शकत नाही? उद्घाटन होत असताना आपले कोणी नेत्याने इतर वेळी मात्र तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या ठिकाणी निषेध करता. अहो इथे तर लोकांच्या सगळ्या वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न आहे. ऐका ना आम्ही कमिशनर ऑफ सीपी पोलीस स्टेशन सीपी ऑफिसला सुद्धा आयुक्तांनी पत्र दिलं आणि पत्र दिल्याच्या नंतर तो त्या ठिकाणी अर्धवट अवस्थेचा पूल आहे, त्याला कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचे केलं. परंतु आता नेमकं यांच्यावरती प्रशासकीय दबाव आहे का, महाविकास आघाडीचा दबाव यांच्यावरती आहे का? कारण आंदोलन करणं बघा, तिथं आंदोलन करण्यापेक्षा जे आज जीव जात आहेत आणि तरुण मुलं गेलेले मागच्या बाजूला, 3 गेले आपण ही चर्चा करतोय, आता एक क्षणापर्यंत 3 गेले, 3 घरातल्या 3 घरांनी आपले करती मुलं गमावली.
परवा दिवशी आम्ही महापौरांनी आणि त्यांनी सांगितलं तातडीनं हा पूल बंद केलेला आहे चार दिवसापूर्वी. जेव्हा घटना झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीच आम्ही गेलो आणि पूर्णपणे बंद करायला सांगितलेलं आहे आणि पुलाची सेफ्टीचे आणि दिशादर्शकांनी स्पीड लिमिट लावल्याशिवाय तो पूल नागरिकांसाठी खुला करू नये अशा प्रकारच्या लेखी सूचना सुद्धा दिल्या आहे महापौरांनी. त्या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. शहराचा विकास महत्त्वाचा आहे, वाहतूक व्यवस्था ही सुधारायलाच हवी, पण वाहतूक व्यवस्था आणि त्यासाठी असणारी जे रस्ते आहेत किंवा जर काही नवीन पूल बांधलेले असतील तर ते मात्र सदोष असणं फार आवश्यक आहे, म्हणजे दोषमुक्त असणं फार आवश्यक आहे. आणि त्यामुळे या सगळ्या ह्याच्यात जर आपण बघितलं तर या पुलावरती दिशादर्शक नाही, स्पीड ब्रेकर नाही, त्यामुळे अर्थातच वाहन तिथून चालवताना लोकांना अंदाज येत नाही आणि त्यातनं असे अपघात घडतात. आत्तापर्यंत ह्या पुलामध्ये असणाऱ्या सगळ्या दोषांमुळे किंवा काही गोष्टी नसल्यामुळे काम अर्धवट असल्या कारणाने 3 तरुण पिंपरी चिंचवडमधले आपला जीव गमावून बसले. याचं उत्तर द्यावं लागेल सत्ताधाऱ्यांना. यानंतर वेळ झाली की ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अफगाणिस्तानपासून झांबियापर्यंत 60 देशांना अमेरिकेकडून 11 कोटी लस पुरवल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितलं. वॅक्सिन अमेरिका अँड हेल्प वॅक्सिन द वर्ल्ड हे सूत्र लक्षात ठेवूनच कोरोनावर मात करणार असल्याचं बायडेन म्हणाले. जून 2022 पर्यंत कमी उत्पन्न असलेल्या 100 देशांना वचन दिल्याप्रमाणे लसी दिल्या जातील. यासाठी ऑगस्टच्या अखेरीस अमेरिका फायझर लसीचे 5 लाख डोस पाठवण्यास सुरुवात करेल असं देखील बायडेन म्हणाले. टेक्सास फ्लोरिडा राज्यातल्या धोरणांवर व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी टीका केली. या राज्यांमधल्या काही धोरणांमुळे आस्थापनांच्या मालकांना मास्क किंवा लसी संदर्भातले नियम लागू करण्यापासून रोखतायत आणि त्यामुळे इथल्या राज्यपालांनी पुढाकार घेऊन लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न